म्हणता कुणाची हवा चालू आहे इकडे इलेक्शन, कारण वातावरण तापत चाललं आहे, इलेक्शनचंही वातावरण तापत चाललं आहे. इकडे काय गरम होत आहे? इकडे गरम भारतीय जनता पार्टी. धानोरकर मॅडम येऊ शकते. घाटंजीमध्ये आहे सर बीजेपीची हवा आहे. तेव्हा असं काही एखादी प्रकल्प एखादी प्रोजेक्ट असं काही असं आमच्या मतदारसंघामध्ये नाही केला. तसं तर दोन्ही पण चांगलेच काम करतात सर. कारण केंद्रामध्ये मोदी साहेबच पाहिजे. मला तर वाटते यापेक्षा राष्ट्रपती राजवट लागलेली बरी. मोदीजींची जे विदेश नीती आहेत आणि केंद्रात राहून त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं संपूर्ण देशात, ते अतिशय उत्तम आणि सराहनीय असं एक मला व्यक्तिगत माझं मत आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आज आलो आहोत वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील घाटंजी या गावी. जाणून घेऊया इथल्या लोकांचं काय मत आहे. चला तर मग. आम्हाला पांढरकडे बीजेपी घ्यावा जाता आहे म्हणून घंटेवार साहेब. सुधीर, आम्हाला बीजेपीनं तर काहीच दिलं नाही शेतकऱ्याला, मग रोज मजूरदाराला काही दिलं नाही. नुसते सांगत आहे का बीजेपी म्हणून, पण आमच्याकडे बीजेपी ना आहे, प्रतिभा ताई धानोरकरची हवा चालू आहे आमच्या. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतं घाटंजीमध्ये कुणाची हवा सुरू आहे सध्या? दादा भाजपचीच असणार, त्याला कारण आहे. 2014 जेव्हा पहिल्यांदा मोदी सरकार आलं तेव्हा यवतमाळ ते घाटंजी रस्ता असा होता की रस्त्यातून नाही गड्ड्यातून जावं लागत होतं. आणि तेव्हा हंसराज अहिर खासदार झाले, गृहराज्यमंत्री झाले, त्यांनी घाटंजी ते यवतमाळ आणि घाटंजी ते पांढरकवडा हा 210 कोटीचा रस्ता मंजूर केला. सिलेंडरचा जे 300-400 रुपये होता 1200 नेला. महिलाच रस्ता आहे, सगळे आदिवासी मुसलमान, म्हणजे इथं जातीभेद चालू आहे फक्त. आणि प्रत्येक व्यक्तीला घरकुल मिळालं, प्रत्येक व्यक्तीला. असा कोणताही व्यक्ती नाही ज्याच्या जात भेद काही नाही, कुठल्या व्यक्तीमध्ये मतभेद नाही. जरी दुश्मनी असेल किंवा काँग्रेसचा असेल त्याला काही घेणं देणं नाही, फक्त व्यक्तीचं काम करायचं हे मोदी सरकारचं काम आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला घरकुल मिळालं. त्याच्यानंतर बचत गटांच्या महिला एवढ्या खुश आहेत, काम एवढं चांगलं आहे आत्ता की प्रत्येक महिला म्हणते की नाही आमच्या हाताला काम लागलं आहे. म्हणजे आम्हाला कोणाकडे काम मागायला जायचं काम नाही. आम्हाला निधी मिळतो आहे खूप कमी व्याजदराने किंवा बिना व्याजाने. आणि आत्ता तर मोदी सरकारने परत 2024 त्या बचत गटांच्या महिलांना निधी वाढून दिलेला आहे. कारण केंद्रामध्ये मोदी साहेबच पाहिजे. इकडे काय राहू, मोदी साहेबाशिवाय भारत देश चालू शकत नाही. आता ती ताई म्हणून राहिली का आमच्याकडे किसानांना म्हणजे कास्तकाराला GST कॅन्सल होणार आणि इथून पांढरकडा मार्ग हिंगणघाट ते रेल्वे पटरी आणणार आहे. आणि अधिक काहीतरी भरपूर अधिक योजना आणणार आहे. पण हे शेवटी कसं झालं आहे, आश्वासन झालं आहे, आश्वासनावरती जनता भरोसा ठेवेल असं वाटतं का? आता मोदीवरही आम्ही ठेवलं होतं ना, आता 2-10 होते तर ते काही आम्ही संतुष्ट नाही आहोत. बरं, तर म्हणून आम्ही एक वेळा चेंज करू बा. मला तर वाटते यापेक्षा राष्ट्रपती राजवट लागलेली बरी. कारण ह्या आपण मतदान करतो, मतदारातला एकतरी माणूस करोडपती अब्जोपती झाला का? हे 94 निवडून येते आमच्या भरोशी आवाज आणि करोडपती बनते तर लखोपती बनते तर भांडणं करते दुश्मनी आणते एकात होते. ह्या राजकारणात काही खेळ राहिल्या का आता? ह्या राजकारणापेक्षा यांनी झाले ना, त्याला प्रत्येक नेत्याला आत्मनिर्भर काय पाहिजे. काँग्रेसचे खासदार होते जे 4-4 वर्ष, त्यांच्या संदर्भात काय सांगाल इथे, त्यांचं काही काम वगैरे? नाही, कुठलंच काम नाही. कुठला निधीसुद्धा घाटंजीसाठी उपलब्ध झालेला नाही. ते कुठल्या संपर्कात नव्हते. आले तरी एखाद्या विशिष्ट घरी जायचे बसायचे, ते म्हणजे कुठल्या हे नव्हतं. ते सज्जनतेचा कुठला संपर्क नव्हता इथे त्यांचा. माझ्या पाहणीत, आता मी गावोगावी फिरलो पण माझ्या पाहणीत एकही काम, एकही रुपयाचं काम आपल्या घाटंजी तालुक्यात, माझ्या तालुक्यात तर झालेलं नाही. बाकी अनेक तालुक्यात माहिती नाही पण तिथेही झालेलं नाही. घाटंजीचा विकास व्हायचा असेल तर कोण आलं पाहिजे आपल्यासाठी? विकासामध्ये तर असं काँग्रेसचं आहे आता. काँग्रेस त्यांनी झुंकून सुद्धा या एरियात बघितलं नाही. ते काय विकास करतील मला सांगा बरं. ते काय कास्तकऱ्याचं काही भाव नाही कापसाले, काही नाही. आता सर्व काय भविष्यात गेल्यावर काय व्यापाऱ्याचा फायदा आहे. आता काय आहे, आमच्याजवळ शिल्लक 6000 कापूस गेला आमचा. आता हवा म्हणजे बाईची सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं वाटतं आहे काँग्रेस. त्याने 10 वर्षामध्ये संधी आपण दिली मोदी साहेबांनी, थोडं परिवर्तन होईल,
थोडं विश्वास वाटेल असं काय वाटलं शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये? फार त्यांचे ते उत्पादन करणारी 50% नफा स्वामी दादाची शिफारस ह्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी त्यांना केल्या नाही. आणि राम मंदिर असे काही मुद्दे धार्मिक भावनिक असे उपस्थित केले त्याच्यामुळे ते नको वादविवादाचा विषय. मोदीजींच्या नेतृत्वात जे केंद्रात 10 वर्षापासून जे सरकार आहे आणि विशेष करून मोदीजींची जे विदेश नीती आहेत आणि केंद्रात राहून त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं संपूर्ण देशात अतिशय उत्तम आणि सराहनीय असं एक मला व्यक्तिगत माझं मत आहे. बल्लारशाचे ते आमदार आहेत आणि ते विधानसभा मतदारसंघात पुरतं मर्यादित काम करेल का कसं करेल हे मला सांगा. आज लोकसभेचा उमेदवार म्हणून आपण त्यांच्याकडे पहा तर ह्या लोकसभेचा सर्वांगीण विकास कसं त्यांना साधता येईल ते नक्कीच ते विकास साधल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मर्यादित वगैरे शब्द मी ह्या गोष्टीला मानत नाही. जो माणूस त्यांच्याकडे गेला मग तो त्यांच्या जिल्ह्याचा असो अथवा नसो तालुक्याचा असो किंवा नसो त्याला त्या कामाच्या बाबतीत त्याला न्याय दिल्याशिवाय हा व्यक्ती स्वस्त बसत नाही असा माझा अनुभव आहे. मागच्या भारतीय जनता पार्टी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे काम केले आहे न भूतो न भविष्य म्हणजे आजपर्यंत कोणी केलं नाही आणि पुढेही कोणी करणार नाही अशा पद्धतीचं कार्य आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे सगळ्या जनतेचं कल आहे. विकसित देश करायचा आहे. मोदीजींनी सांगितलं 2047 सेम पण मला वाटतं की 2030 पर्यंत आपण विकसित देश बनू. बरेचसे लोक म्हणतात की यावेळेस आम्हाला बदल पाहिजे बदल पाहिजे म्हणजे आम्ही 10 वर्ष दिले बघा त्यांना या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? अरे विरोधक तर ते त्यांचं काम करतील. विरोधकांना विरोध करायचंच काम आहे. पण भारतीय जनता पार्टी ही ताकदीनं उभी आहे आणि ताकदीनं इथं सुधीरभाऊ मुनगंटीवारांना निवडून आणते. धानोरकर साहेब होते पहिले, धानोरकर साहेब होते खासदार इथे पहिले, त्यांना काही इथे विकास केला नाही. भैया होते तेव्हा विकास झाला. काय कामं झाली साहेबांच्या काळामध्ये? हे जे घाटंजीची जी अवदशा आहे ती अवदशा बदलवण्यामध्ये अहिर साहेबांचा फार मोठं हातभार आहे. जगामध्येच मोदीचं नाव आहे आज आणि भारताला 3 नंबर न्यायचं आहे. मोदीचं हे स्वप्न आहे आणि ते मोदीचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता जनता त्याच्या पाठीची आहे. लोकांचे जरी संमिश्र मत असेल तरी बरेच लोक म्हणतात की आम्ही विकासाला बघूनच यावेळेस मतदान करणार आहोत. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती यावेळेस मतदान करणार आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि या अनकवर टॉक्स या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बरं का?